भारताच्या नकाशावर, महाराष्ट्राच्या नकाशावर वाडा कोलम हा वाडा तालुक्यातला प्रसिद्ध तांदूळ येत होता आणि आता पण काही शेतकरी ते वाडा कोलम लावतात. बाकी शेतकऱ्यांनी त्याचा नामशेष केलेला आहे. आमच्याबरोबर देवली आपटी येथील दशरथ पाटील हे शेतकरी आहेत आणि ह्यांनी वाडा कोलम लावलेला आहे. दरवर्षी हे वाडा कोलम लावतात. आम्ही त्याच्या संदर्भात त्यांच्याशी बोलून घेऊया. साहेब, हे वाडा कोलम जे आहे, मेन उद्देश वाडा कोलमचा काय आहे आणि हे वाडा कोलम किती वर्षापासून लावले जाते, काय बोलाल याबद्दल? हा वाडा कोलम जवळजवळ आमच्या आजोबापासून आहे आणि 70 ते 75 वर्षापासून ते आहे. त्याच्या आधी तर आता माझं 60-65 वर्ष आहे, पण त्याच्या आधीपासून वडिलांपासून होता आणि तो आम्ही राखून ठेवलेला आहे. आणि याला खत लागत नाही. याला शेणखत असलं तरी चालते, पण बिनखताने होतो आणि हा पौष्टिक आहे. खाण्यासाठी वयस्कर माणसाला, डायबिटीस माणसाला हा चांगला आहे. त्याच्यापासून माणसाला आजार कुठला होत नाही. आता हे वाडा कोलमच्या नावाने आता जे मार्केटमध्ये जे तांदूळ विकला जातो त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे? वाडा कोलमच्या नावाने विकतात, पण तो सगळा नकली असतो. बाहेरून आणतून बारीक केला जातो, पिसला जातो आणि तो वाडा कोलमच्या ह्याच्याने ते विकतात, पण ते सगळं बंडळ असतं सगळं. त्याच्यामध्ये काय तथ्य नाही. पण आपल्या शेतकऱ्याजवळ, गावच्या शेतकऱ्याजवळ, म्हणजे गाव इकडच्या शेतकऱ्यांजवळ बऱ्याचशा लोकांकडे आहे. 10% लोकांकडे आहे. आता आम्ही ते टिकून धरलेलं आहे आणि आम्ही सोडणार नाही त्याला. आता आम्ही बियाणासाठी जवळजवळ 10 क्विंटल आम्ही बियाणासाठी ठेवलेलं आहे आणि चांगला त्याचा उपयोग करून बियाणा देतो. अच्छा, मी काय म्हणतो की हे जे तांदूळ आहे वाडा कोलम हा तुमच्याकडे आहे बरोबर, तर दुसऱ्या शेतकऱ्याकडून तुम्हाला काय मागणी वगैरे होते का, आम्हाला बी बियाणे द्यायचा वगैरे? भरपूर मागणी होते, भरपूर मागणी आता चालूच आहे मागणीची. तर आम्ही त्याला आता रेट लावलेला आहे, 200 रुपये किलोने रेट लावलेले, तरी पण घ्यायला तयार आहेत लोक. अच्छा अच्छा. हे पावसाळ्यात जेव्हा लावतात वाडा कोलम, ते कशा पद्धतीने लावतात तुम्ही? वाडा कोलम हा तसा बघायला गेलं तर शेतकऱ्यांना मला आव्हान आहे का, हा पेरणी करताना थोडा पातळ पेरला पाहिजे आणि जागेची मशागत चांगली घेतली पाहिजे. जुनं बी पडलेलं असतं ते सगळं उद्ध्वस्त केलं पाहिजे, म्हणजे त्याची मशागत करून ते गेलं पाहिजे. नंतर त्याची घाई करून पेरून घाई करून पेरण्याचा अर्थ नाही, तर सगळी मशागत करून पेरला पाहिजे. अच्छा. आणि पातळ पेरला पाहिजे. अच्छा. जे लोक खतं वगैरे वापरतात त्यांना काय तुम्ही आव्हान करणार? ते वाडा कोलमला खत वापरूच नाही. अच्छा. नाही वापरून फायदा नाही, ते फेल जाते, पडून जाते. पडून जाते. याचा रोपा किती साधारण मोठा होतो? याचा रोपा होतो कमी तुम्ही 2.5 फुटापर्यंत रोप तयार होतो. अच्छा. 2.5 जास्तीत जास्त झालं तर 2.5 नाही तर 2 फुटापर्यंत, 1.5 फुटापर्यंत तरी आपल्याला काढता येतो. पाण्याचं प्रमाण किती लागतं याला? पाण्याचं प्रमाण शेतीवर आलो, म्हणजे जशी हलकी शेती, वजनी शेती असे, म्हणजे त्याच्यामध्ये मध्यम शेतीमध्ये तो चालतो. अच्छा, मध्यम शेतीमध्ये चालतो. अच्छा, तर यावर्षी तुम्ही किती वाडा कोलम लावलेला आहे, किती क्विंटल? जास्त नाही लावला आम्ही, बियाणापुरता लावला लोकांना देण्यासाठी. आता मागणी भरपूर आहे त्याला. अच्छा. आम्हाला खायला राहणार नाही असं वाटायला लागले, एवढी मागणी आहे, एवढी मागणी आहे. अच्छा, तुम्ही शेती भात शेती करतातच, ह्याच्याबरोबर जोड शेती म्हणून दुसरे काय करतात 8 महिने? जोड शेतीमध्ये आता दुसरे धंदे आम्ही करायचो, वीट भट्टी वगैरे करायचो, पण ते आम्हाला आवडत नाही. माती काढून ती विकायची, त्याची विटा पाडायच्या, जमीन निकामी होत चालली, म्हणून आम्ही ते मी धंदा आपण शेतकरी वाडवडलापासून शेतकरी करत शेती करत आले, म्हणून ते आपल्याला आवडलं नाही. पैसा मिळायचा त्याच्यात वीट बंद्यामध्ये, पण ते मी सोडून दिले. वीट शेतीचा नुकसान होत चाललं आहे, म्हणून आता भात शेतीमध्ये आणि जोड धंदा भात शेतीला मी आधी फुलाची लागवड चालू केली, तर आम्हाला परवडते. अच्छा. फुला व्यतिरिक्त? फुला व्यतिरिक्त दुसरं कलिंगड लावतो. कलिंगड लावतो. ह्या शेतीवर पूर्ण कुटुंब तुमचं अवलंबून आहे? हा, चांगला आनंदाने राहतोय शेतीमध्ये. शेतीमध्ये आता परंपरा, आम्ही शेतीमध्ये मुलांची शिक्षण झाली, मुलं सर्व्हिसला गेली, शेतीवरच केलं सगळं. तर हे होते दशरथ पाटील, एक शेतकरी आहेत आणि यांना शेतीची लय आवड आहे. ते त्यांच्या शेतावर स्वतः कुटुंबसह राबतात आणि वेगवेगळे पिकं घेतात. पावसाळ्यात वाडा कोलम घेतात व इतर भाती लावतात, तसेच ते 8 महिने झेंडूचे फुलं लावतात. आता कलिंगडाचं पीक पण त्यांनी घ्यायला लावलेलं आहे. तर वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान आहे का, तुम्ही दशरथ पाटीलसारखे शेतकरी बना. कॅमेरामॅन नकी मुकादमसह आरिफ पटेल, विकास समाचार.